பார்ப்பாங்க. நான் எவ்வளவு சிறையில हे काय आता सकाळी सकाळी सरपंचांची माप घेणार का काय? मालक आता दुकान घरदार शेतीवाडी समजच तुमच्याकडे गहाण पडलं. एवढी एकच गोष्ट माझ्या मालकीची राहिली आहे. अरे मग ती पण उडवायची ना सातारकरणीवर. रोकड घ्यायची काय गरज होती? पळ. हे बघा मालक, या अण्णांनी पेन आणलंय. अरे काय बापाची पेंड आहे? कर सरपंच, पोराचा पेन आहे. तुम्हाला तो शाळेत जायचा, आता शाळा सुटली आणि तुझी पाटी फुटली. 25 पैसे लिहून घ्या. 5 रुपयाचा पेन 25 पैसे. तुझा पोरग म्हणजे लंडनचा राजकुमारच जणू. 5 रुपये द्यायचे होय. नाही तसं नाही, काय समजून उमजून द्या ना. कसं असत अण्णा? कसं असत? अरे गप केर. काय असत अण्णा? काय असत? अरे गप की बोलतोय ना मी. तर अण्णा मी काय म्हणतो? काय म्हणता? अरे गप ना, बोलतो ना मी. तर काय असत अण्णा? याच्या तिरडीचा मोडला बांबू आणायची का दुसरी तिरडी त्यांच्यासाठी? कसला मारतोय लेकाचा? या लेकाचा बापावर नेमच लागत नाही. अशानं फुकत जातात बंदुकीच्या गोळ्या भिंतीवर मारून मारून. त्या दोन गोळ्या दिसत आहेत आजच्या त्या. आता थोडा वेळ गप राहील माझा बा. काय म्हणतोय दाम्याचा बा? काही नाही, राहू द्या. कस आहे अण्णा, माझे दाखवायचे दात येगळे आहेत, खायचे दात येगळे आहेत. हे बघा, हे पोराचं दप्तर पुस्तक सगळं याचच आहे, हे ठेवून घ्या. काल त्याला 1000 रुपये घेतले होते ना मी. बाकी 980 आणि त्या अगोदरचे सगळे एकत्र कशाला सांगताय? आजचा आकडा ऐकला जरा बरं वाटलं. बाकीचे आकडे ऐकले आकडेच भरते. या वस्तूंचं काय करायचं मालक? होय होय, सगळ्या वस्तू आतल्या खोलीत ठेवा आणि गावातून फेरफटका मारा. कोणाकोणाकडे काय काय शिल्लक बाकी राहिले याची लिस्ट करा. कधी एकदा सगळ्या वस्तू आपल्या घरात येतात असं झालंय त्या जगतापाचा गोखाला का रे? तोच मला हवा होता. आणि आईला त्या सातार करण्याला निरोप धाडा. अरे 3-3 महिन्यात ना एकदा गावात येते, तिला म्हणायचं एवढा गॅप परवडणारा नाही. आलो मी आहे ना, मी आहे ना तिचा नवरा. सगळंच तुम्ही उचलताय. आधी वस्तू उचला. काय गोरगरीबाचा वरबाडून कोणाच्या तिडीवर घालणार आहेस? वंशाला दिवाना, घरात कोणी खाणार? कशाला पाहिजे एवढी वसवस? लक्ष थोबाड आवर. गावातल्या समद्या बायका तुमच्या करणीचा पाडा वाचायला तर माझ्या मोर. एकूण एक लफडं कळतंय मला तुमचं. कुणाला ठेवायला आणत्या वाड्यावर? नर्मदी कौशल्या शेवंता का सारजी? हिच्यात राहिला घोरफडी सारखी रुतून बसल्या वाड्यात. काय चाललंय भाऊ? तुमच्या मायला तुमच्या तुमच्या मायला. अरे वाड्याला 2-2 दार आहेत तरी चोरून सरपंच सारनग लागेल रागात उडल. अहो सरपंच, तुमची पोस्टाची तार हाय. तार काय झालं मालक? कोण खपलंय का? म्या खपणार आहे उद्या.
अरे उद्या जिल्हा अधिकारी गाव तपासणीला येतोय, कामाला लागा. हो नमस्ते, आम्हाला सगळे समजते, आमचे श्रद्धास्थान. बघा बघा केवढी समज आहे पोरांना. या इचारा पोरांना इचारा. पाळ तूट ह्यो कोण आहे? तुमचाच आहे कौशल्याचा राम. वरच्या अंगाला हिरी पासन 3 नंबर खोलीतला चौथा. बाळ बेचा पाडा येतो. हो बघू. बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 8. नशीब तो काल 9 म्हणत होता, आज 8 म्हणतोय. उद्या परवा येईल 6 वर. गावाला पुढे जायची बिलकुल घाई नाहीये. पाया भक्कम झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही. दुसऱ्याला इचारा. ए तूट, काय नाव काय तुझं? किसना जमदाडे. इष्णू जमदाड्याचा आईला म्हणजे माझं. चल बाहेर हो, चल. सांग बघू, शाहिस्ते गणाची बोट कुणी कापली? मॅन कापली. ह्याच्यान मॅन कापली, खरंच मॅन कापली. काप कापीच मल्ले प्या वाटत, खरंच मॅन कापली. रडू नको रडू नको. हो साहेब, त्यातला पोरगा नाही हो. अहो अख्ख्या खानदानाला मीच ओळखतो. अहो साधू संतांचं परिवार याच काप कापीचे काय संबंध आहे सरपंच? आता माझ्यावर माझा काय संबंध? हो तो शाहिस्ते खान गोरा होता का काळा होता म्या नाही बघितलाय. हो गाव सोडून मी कधी बाहेर गेलोच नाही. हा हा आरोप करताय माझ्यावर तुम्ही. तू कधी बी बसर. चला या 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 बाहेर या. चला शाहिस्ते खानचा विषय संपला, या आता दुसरा. शाळा म्हणावी तशी तशीच ठेवले. इथं वस्तुनिष्ठ शिक्षण दिलं जातं. आता परवा मास्तरांनी पोरांना सांगितलं गायीवर निबंध लिहा. आता आमच्या गोठ्यात भरपूर गाय आणून दिला, मंडली वा काय लिहायचं ते. या वर्गातल्या शिक्षणानं समाधान मात्र झालं ना? चला चला चला. नाही काय, त्या आधी एक एक वर्ग बघूया. आणखी एक वर्ग काय रे? एकच वर्ग तयार होता ना? काय एकतर चहाचा कार्यक्रम तयार होता ना? नाही चहा घेऊ पण एक वर्ग. आता कशाला एक वर्ग? एक वर्ग बघितला ना काय. सरकारी माणसानं कसं शीतावरण भाताची परीक्षा करायची असते. आता ह्या वर्गात माझीच मुलं, त्या वर्गात माझीच मुलं. अहो पण अभ्यासात फरक असणार ना? फरक ठेवतच नाही म्या, मला आवडतच नाही फरक. गावात जात पात नाही, गरीब श्रीमंती नाही, अभ्यासात बी फरक ठेवत नाही. पहिलीला जे शिकवलं जातं तेच दहावीला बी. कठीण आहे तसा अभ्यासक्रम, कठीणच आहे जरा. अहो पण आता पण बी नका, पण चाप पाण्याचं बघ. चला काय कवा धरणं ते हेडमास्टरला तयार करून ठेवलंय, त्याला कवा बघणार काय? आवाज कमी येतोय साहेबांना, केबिन पर्यंत आवाज ऐकायला यायला पाहिजे. नाही तर त्यांना म्हणावं पाचवीचा अभ्यास सोडा, सहावीचा काय शिकवायला. मास्टर अधिकारी येत्याल, अभ्यास एकदम जोरात सुरू द्या. अरे बाबा, भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला आहे? हॉकी. घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना. घेतायत घेतायत घेतायत. आता कोणाचं वाक्य, कोण वाक्य घेते? घ्या ना घ्या ना वाक्य. घ्या पण साहेब, घोटाळे गावचा सरपंच झाल्यापासून गावचा पार चेहरा मोराच बदलून गेलाय. आता वाक्य कोण घेत आहे? दुसरं घ्या वाक्य. वाड्यात येणार कधीच कुणी रिकाम हाताने गेला नाही. घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना. घेतायत घेतायत. चला आता दोन घ्याना झाला, आता तिसरं घ्याना कोण म्हणणार आहे? ते तिसरं कोणाचं वाक्य? ते अरे या ना या ना, वाक्य घ्या ना. या या या. काय रे रंका यंका, साहेबांकडे काय काम आहे का? नाही नाही, तुमच्याकडे. माझ्याकडे. या 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 या. बोल बोल बोल, काय काम होतं बोल. मालिक पोरग पहलवानकी करताय, चांगली सुरुवात झाली बर, पण गाय आटली. पोराच्या दुधाची खूप बोम आहे बघा. ह्या पावली मळ्यात जायचं. ए तुझ्या नाही, मालकांच्या. कळत नाही त्याला नालायक आहे का तो? हे बघ, हणम्याकडनं जर्सी गाय घरला घेऊन जायची. माझं नाव सांग हणम्याला. पोराची पहलवानकी थांबता कामा नये. सरपंच सरपंच आहेत का? सरपंच 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 आहेत का? अहो सरपंच गावचा काय काय पलट केला तुम्ही? अहो 2 दिवस परगावी लग्नाला काय गेलो तुम्ही? इकडे गावाची पार पार बदलून टाकलं गाव. हा माझं घर कंच्या अंगाला आहे सरपंच.
ही पिढा इथे कशाला आली? हे आपलं ठरलेलं नव्हतं. नामदेव. सुखदेव. नाही हो नामदेव. मी सुखदेव, जन्म दाखला आहे माझ्याकडे माझा. हो त्यो नामदेव इसर भळ आहे. आता काय बोलल थोड्या वेळानं आठवणार नाही तुला. अरे नामदेव. अरे नामदेवाने लग्न केलं रे. माझा माझा शाबास नामदेव. आता इकडे शाबास. अरे अरे नान्या गाढवा आणि तो हारान यांचा हार तू घालतो. अरे वा 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 वा. मालक आशीर्वाद द्या, लगीन करून आलो. अहो 2 वर्ष पोरी बघण्यात घालवली तवा कुठे रत्न हाताला गावलं. तुम्हासनी बघायचंय, बघायचंय तुम्हासनी. कसे परत एकदा दाखवतो. अरे वा कसे साहेब असली बघायचंय. एक मिनिट दाखवतो दाखवतो. कसे कसे नाम्या कसे तू इतका मध्ये मध्ये येतोयस, मग दिसणार कसे तुझं रत्न. मायला विसरलो. त्या मुंडावळ्या आता कोणत्या मुंडावळ्या. अरे मायला विसरलोत नाही का. नाम्या नाव काय रे बायकोचं. आम्ही नाही जा. अरे उखाण्यात घेऊ नकोस नाव. नुसतं नाव सांग की मर्दा. सांगू. बकुळा. बकुळा होय. बोल नाम्या तुला काय बक्षीस देऊ लग्नाची. आता म्या काय सांगू. मी फक्त बायकोला आशीर्वादासाठी घेऊन आलो इथं. नाही पटपट बोल काय पाहिजे तुला. आता तुम्हाला काय मालक, कोऱ्या कागदावर सही मागितली तरी बी तुम्ही द्याल. दिली कोऱ्या कागदावर सही दिली तेवढे 11 रुपये वाचले. 11 वेळा सही करायला तयार आहे कोऱ्या कागदावर. गण्या कागद आण. पण मालक दे. गण्या कागद दे. एक कागद तुझा आणि एक तिचा. आता बकुळा पायफळ मालकांच्या. आता मीटिंग मधल्या समद्या माणसांना एकदाच वाकून नमस्कार करायचा. कसा ए एक ए दोन ए तीन असा नमस्कार. मालक जाऊ का घरला आहे वाट बघत असेल. काय चौकटीला मडकं बांधायचंय. अरे बॉंग गाड्या. अरे लगीन झालं ना तुझं का बाप मिळालाय. अरे लगीन झाल्यावर चौकटीत मडकं बांधत्यात का माप ओलांडत्यात. माप ओलांडत्यात नाही का. मायला विसरलोच. काय मालक 2-4 लगीन झाली असती ना तर राहिलं असतं ध्यानात. बर मालक येऊ का मी. चल ग चल चल चल. बकुळा जी लय गोड आवाज आहे. काळजी घे. नाम्याची म्हणतोय मी. ही सर बोलाय ना म्हणून. अब सरपंच आले. कोणत्या गावचं सरपंच तुम्ही. अरे सरपंच घोटाळे. अरे किती करशील घोटाळे. मायला इसरलोत. या इसरण्याला लय घोळवतो बघा. या या सरपंच आत या. सर्जेराव सारखं दारात बसू नका. सर्जेराव कोण. आमचं कुत्र. या या मालक या 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 हात या हात या. बसा 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 तिकडं. थांबा थांबा तिकडं बसू नका. हे सगळं ठेवलेलं जवळून. ए पाणी आण पाणी आण बाई पाणी आण. हा या बसा 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 बसा. हे सगळं जवळून ठेवलेलं ना. आता नवीन लग्न तुमच्यासारख्या मोठ्या माणसाच्या आमच्या घरात पाहायला लागले म्हणजे ते सगळं. अगं पाणी आण पाणी काय करतेस. पाणी दे लवकर पाणी दे. हा हे हे घ्या हे घ्या. नाही मी येणारच होतो वाड्यावर. जोड्याने आशीर्वाद घ्या. पण हिनं माझा असा काही चोंबळा केला की येळच मिळाला नाही बघा. ही तुमची ओळख करून देतो. ही माझी बायको बकुळा.
काल लगीन केलं शिंगणापुरात कवठे मांकाळात मस्त लय लय पुरी बघितलं लय आणि ही माझी बायको बकुळा अरे ना म्या किती वेळा ओळख करून देणार आहेस अरे मगाशी ने काय वाड्यावर आला होतास आशीर्वाद घ्यायला पाया पडायला मी जिल्ह्याचे अधिकारी होते वाड्यावर बकुळा एक मस्त पैकी नाव घ्यायचा सरपंच मोर घोटाळ्याचं नाव घे घोटाळ्याचं नाव घे घोटाळ्याचं नाव चांदीच्या ताटात सोन्याचे वाळे चांदीच्या ताटात सोन्याचे वाळे बकुळा संग लगीन करून आले नामदेवराव आणि भेटायला आले सरपंच घोटाळे कागद कुठ आहे कंच कागद अरे सह्या करून दिलेला कागद कंच कागद मालक असं काय करताय मगाशी वाड्यावर सही करून दिलेले कागद त्यो कागद होय आठवतोय आठवतोय कुठे 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 अरे सांभाळ्या मी विचारतो कुठे तेच म्हणतोय कागद कुठे कागद कुठं ठेवला असू द्या असू द्या असं नाही तर कुठं तरी गावला काय आणून द्यायचा तू गाव पाहिला कसा वाटला आवडला गाव बी आवडला माणसं बी आवडली आमचं काम झालं उडले 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 मालक अहो ज्या कामासाठी आलो होतो ते काम केलंच नाही मालक अहो कागद घ्यायचा होता ना गण्या आता त्याच कागदावर येऊ घोटाळे बकुळाकडनं लिहून घेणार आहे गाव बी आवडला आणि घोटाळे बी आवडला नाम्या बकुळा आणि लक्ष्मी काय आहे मी काय म्हणते बसा की एका जागी गप कशा पण एवढी घरघर लावली कळतंय ना मला का नालाय का मी का धोत्रावर शर्ट इन केलाय हिच काही खरं नाहीये नंदीबल झाली घरात चला चल चल चला तो आज चल तर नाम्या बकुळा आणि आबा हे चत्र आयला ह्याच्या आता नाही सोडणार मी ह्याच्या तिरडीचा मोडला बांबू तिरडी आणायची का नवीन आणा तुम्ही चौघ जमलेच आहात पोचवा मालकाला मडक कोण धरायचं त्या नामदेवला बोलवा इथं मालक जळतोय त्याचे काय पडलेलं तुम्हाला अहो मालक तुम्हाला मसनात नेलंच नाही तर जळणार कसं तुझ्या त्रा आईला मालक जमला का काय पाहिजे पाणी बकुळा पाहिजे रे अरे मालकाची एवढीशी इच्छा पुरी करा रे मालक ही तुमची शेवटची इच्छा मानायची का पहिली आणि शेवटची म्हणा कौसल्या रमा नर्मदा गोदावरी उमा या समद्यांच्या टायमाला असंच म्हणला होता मालक तुम्ही बाकीच्या लाईनीत बकुळ्याला बसवू नका रे ही वेगळीच आहे बाकीच्या लोणच्या सारख्या तोंडी लावायला होत्या पण मला बकुळ्याशी लगीनच करायचंय अहो मालक काय एवढं तिळतिळत उठताय एक डाव सांगा उचलून आणतो तिला अरे बकुळा म्हणजे ते फुल झेंडू झेंडू गुलाब गुलाबाचं फुल आहे ते त्या सालगत उचलायचं नाहीतर काटा टोचाल काटा टोचणारच मालक नाम्या तिचा दादला हाय होय पर एक दादला जित असताना ह्यो मधला खेळ खेळायचा कसा बकुळा 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 पाहिजे रे बकुळा मालक एक चान्स आहे नामदेवानं गावच्या पतपेढीतून 2 वर्षापूर्वी कर्ज घेतलं होत म्हशीसाठी कर्जाचे हप्ते थकले तशात घेतलेल्या कर्जाचा उपयोग त्याने वेगळ्याच कामासाठी केलाय म्हशी घेतल्याच नाही म्हणजे पतपेढीची फसवणूकच केली की नाही
या मुद्द्याचा काय उपयोग करता आला तर बघा. एकदम जालिम उपाय आहे. पतपेढीच्या कर्जाचा फास नाम्याच्या गळ्याभोवती टाका, चांगला कर्कचून आवळा, म्हणजे नाम्या इकडे येईल, सौदा होईल, बकुळा माझी होईल, फक्त माझी होईल. मालक वाचवा, मालक वाचवा, मालक वाचवा, मालक वाचवा. लेखन नामदेवा, म्हशीसाठी कर्ज घेतलं मग कोणासाठी खर्च केलं? नव नगा आठवया सांगू मालक, लय त्रास देतो. आठवू नाही काही गरज नाहीये, पण पतपेढीला काय उत्तर देणार? मी तर तुला काय बी मदत करू शकत नाही रे गड्या. अहो मालक, तुम्ही असं करायला लागला तर आम्ही गरीबांनी पदर पसरायचं कोणाकडं? बकुळेचा पदर म्हणजे बकुळ्याच्या पदरात तुझं पाप पडतय. आता त्या बाईनं कोणाकडे बघायचं? म्या आहे ना, म्या आहे तुझे यातून सुटका करायला. तू फक्त एकच काम करायचं. काय? म्या आणि बकुळा. माझं काय? आणि तू? आपण ठिकाणच या बाबतीत बोलायचं. काय मालक? मग आणायची का बकुळाला? कोण बकुळा? हा माझी बायको. हे बरं पटकन आठवत त्याच्या आईला. हे जर इसरला असता तर कवाच गावाबाहेर सोडला असता. कोणाला? मालक, तुम्ही सांगितल्या परमाने आम्ही दोघं इथे आलो. हा आता बोला, का आलास तू? अरे इतक्या उशिरा का आलास तू? म्हणजे तुम्हाला बी माझ्यासारखा इसरण्याचा आधार आहे? ए बकुळे चल, इथं काय बी होणार नाही, चल चल. थांब थांब थांब, आठवत आहे, समजा आठवत आहे. सरपंच, कशा पाय इथे बोलिवलंय तेवढं पटकन सांगा बरं. घरला लई काम खोळामली. अग किती काम करशील बकुळा? नाम्या जी मालक. अरे बायकोला फुलावानी जपायचं असत. कस? फुलावानी. त्यात तुझ्या बायकोचं नाव बकुळा. मग तर लई जपाव बायकोला. पण मालक, तुमच्या बायकोचं नाव लक्ष्मी असताना तुम्ही दोन्ही हातानी लोकांनी वाटता, ते कसं? लय बडबडतोयस तू. पतपेढीच्या प्रकरणात ही बडबड कामाला यायची नाही. मालक, यातनं बाहेर काढा तुम्ही कसं बी करून. यात माझा काय फायदा? अहो फायदा तुमचाच आहे. तुमचं कर्ज आहे आमच्यावर, ते फेडे आम्ही घरी नको का? आता मी आत गेलो तर तुम्ही बाहेर काय करणार? वाट बघणार. तू कधी हो म्हणतेस याची? सरपंच, मी नामदेव हाय, नामदेवी नाय. सरपंच करताय ना बा मदत? नाम्या जी मालक, मी तुला मदत करणार. मालक करणार करणार, मी तुला मदत करणार. पण त्या बदल्यात तू मला काय देणार? दुवा देणार. मालक मला बी समजतंय, एवढी वर्ष झाली तुमच्या लग्नाला पण पारबाळ नाही. लोकांचे प्रश्न सोडवता तुम्ही पण देव काय उत्तर देत नाही. पण मालक, माझ्यामुळे तुम्हाला नक्की पार होणार. काय असा आशीर्वाद देईन. नाम्या कस आहे? मी बरा आहे. नाम्या, आता म्या एखादी गोष्ट केली की तू बी एक गोष्ट करायची. म्हणजे? सांगतो, म्या तुला सोडवून तुझ्या आवडत्या माणसाकडे परत आणणार, मग तू बी माझ्या आवडत्या माणसाला माझ्याकडे आणायचं. हा आवडती लक्ष्मी वहिनी. आवडती म्हणजे बकुळा. येतय ना ध्यानात मी काय म्हणतोय ते? वय कळतय सरपंच घोटाळे, समद कळतय. पण हातरून बघून पाय पसरायची, कळलं? अंगापेक्षा जास्ती मापाची कापड घातली की माणूस बुजगावणं दिसत. चला वधनी. माझ्या बिगर नाम्याला कोणी बी सोडू शकत नाही, हे ध्यानात ठेव, कळलं का? तेच म्हणते मी, सोडिवण्यासाठी जे धरायची स्वप्न बघताय ना, त्याला दिवसा ढवळ्या काजवा बघणं म्हणतात. शहाण्या नवी उघड्या डोळ्याने सूर्याकडे बघू नये, डोळ जात्या लशाला. चला वधनी. अगं कशा पाय बोलली सोडत्या माणसाला? किती साधा वळा माणूस आहे तो. आता माझ्या बदल्यात एखादी गोष्ट मागत होता तर दिली असते शेतातली कलिंगड. तुम्हाला कधी व कळायची माणसं? इठ्ठला, या साध्या भोळ्या नामदेवाचं मी आता काय करू? घरी नेऊन जेवायला वाढ, लय भूक लागून राहिली. चला.
अरे अरे मालक का अचानक येणं गेलं ओ बाहेर का उभे या घरात या घरात या मला सांग तुझ्या मशी मी कधी विकत घेतल्या रे कोणच्या मशी एकदा मी वडा कडल्या परसाकडे बसलो होतो मागन म्हशी आली आणि दिली ढुशी तेव्हापासून कंच्या बी म्हशीशी माझं जमत नाही अहो म्हशी सोडा चहा पिताना कप बशी पण घेत नाही मी चहा पिणार तुम्ही बोला बोला आता बोला काय आता बोला माझा नवरा इसर भोळा हाय हे अख्ख्या गावाला ठाव हाय हाय का नाही हाय 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 ओ बाई कोण आहे तुमचा नवरा यांनी काय बी बोलू द्यात हे कागद तर खोटं बोलत नाही वाटलंच होत मला एक कागद तुमचा आणि एक कागद आमचा घ्या याच्यावर मी तेच लिहिलंय लिहिलंय की नाही आता हा कागद खाल ना तर लई खाल सरपंच नमतं घ्या नाहीतर समध्यांचे 12 वाजवतील ते ठीक आहे सोडा त्यांना पुढचं काय ते आम्ही बघून घेऊ